नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली कुकिंग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा मी चटोऱ्यांसाठी घेऊन आलेली आहे, कारण आज मी मंचुरियन भजी करते। त्यासाठी मी इथे हा पत्ता कोबी घेतलेला आहे, तुम्ही याला गड्डाही म्हणू शकता, बंद कोबी म्हणू शकता। आता हा मी किसणीच्या मदतीने किसून घेते, तुम्ही कट करूनही घेऊ शकता बारीक। आता इथे पूर्ण गड्डा माझा हा किसून झालेला आहे। आता मी इतर साहित्यामध्ये बघा, हा एक वाटी मैदा घेतलेला आहे, एक वाटी मैदा। त्यानंतर मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे, नॉर्मल आपलं रोजचं। हे चिली सॉस आहे, हा एक कॉर्नफ्लावर घेतला आहे एक चमचा। तसेच इथे मी लसूण घेतलेले आहेत बारीक कट करून, सोया सॉस आणि आपल्याला मीठ लागणार आहे। चला तर आपण आता पटकन पोहे हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ। हे आपलं रोजचं नाश्त्याचं पोहे आहे, त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। हे आपलं छान बारीक झालेलं आहे। हे आपण भजीमध्ये टाकलं की आपली भजी छान क्रिस्पी होऊन जाते, त्यासाठी मी ते वापरते। आता आपण पत्ताकोबी जो किसलेला आहे तो घेऊन घेऊ। तुम्ही याच्यातलं पाणीही काढून घेऊ शकता, पण मी तसंच घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ। सगळ्यात आधी आपण मीठ टाकून घेऊ। मीठ हे आपल्याला थोडं कमीच वापरायचं आहे, कारण आपल्या सॉसमध्ये हे बऱ्या प्रकारे मीठ असतं। आता यामध्ये मी मैदा टाकून घेते आहे। इथे मी 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे। तसेच आपण हे बारीक केलेलं पोहे ते टाकून घेणार आहोत, त्याच्याने भजी आपली छान क्रिस्पी होऊन जाते। हे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे मी 1 चमचा इतकं। लसूण घ्यायचे आहेत आपल्याला 1 चमचा इतके, मी ते बारीक कट करून घेतलेले आहे। सोया सॉस घ्यायचा आहे 1 चमचा। चायनीज म्हटल्यानंतर आपल्याला हे सॉस वापरावा लागता। आणि हा आपला रेड चिली सॉस आहे, तो टाकून घेतलेला आहे मी इथे 2 चमचे। इथे तुम्ही थोडंसं लाल तिखटही टाकून घेऊ शकता, किंवा बारीक चॉप केलेल्या मिरची वापरून घ्यायची आहे इथे, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर। किंवा तुम्ही इथे जो आपला सॉस आहे तो जास्त प्रमाणात घ्या, कारण मी नंतर चटणी टाकून घेतलेली होती। आता मी हे थोडंसं पोहे टाकून घेतलं आहे, जेवढं एक वाटी घेतलं होतं ते पूर्ण मी इथे वापरलेलं आहे। आपला हा फूड कलर आहे, ऑप्शन आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। पण अगदी बाजारात मिळते तशी आपल्याला ही इथे भजी तयार करायची, त्यामुळे मी इथे कलरचा वापर करते। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। हे मिश्रण आपण सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने आपल्याला भजी सोडायची असे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता वरती मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं, आपलं तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपण या इथे भजी करायला घेऊ। अगदी नॉर्मल भजीसारखी आपण भजी करणार आहोत, याला असा विशिष्ट आकार नसतो। कशाही आकारात आपण या भज्या टाकू शकतो। ह्या भज्या आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी मीडियम गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। आपण इथे जर गॅस मोठा राहू दिला तर आपली भजी ही वरून लाल तर दिसेल, पण आतून कच्ची राहते। याला आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत। इथे तुम्ही थोडीशी चटणीचा वापर नक्की करा, कारण सॉस हे कमी गोड कमी तिखट असतं। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपींना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि रेसिपी आवडल्यास ती कशी झाली होती तेही तुम्ही मला नक्की सांगाल। ही भजी खूप कुरकुरीत होते, अगदी रेडीमेड येते तशीच लागते।
ही तुम्ही नक्की ट्राय कराल आणि मला कमेंट्स मध्ये सांगाल की कशी झाली होती ती। अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये सहज तयार होते ही आणि मुलांना असे चटपटीत पदार्थ खूप आवडतात, त्यामुळे ही अगदी सोपी आहे, तेव्हाच तयार होऊन जाते। ही तुम्ही टमॅटो केचप सोबत खाऊ शकतात किंवा तुम्ही मेयोनीज सोबतही खाल्ली तरी छान लागते। बघा आपले भजी छान क्रिस्पी झालेले दिसते, खूप छान कुरकुरीत होती ती।